ही माहित नाही काय की स्त्रियांना स्मशानात यायला मनाई आहे म्हणून? अगं तुझा तर पुनर्जन्म झालाय. ऐक आता शांतपणे ऐक, तुझ्या नव्या जन्माचा आवाज ऐक. निघून जा माझ्या आयुष्यातून, निघून जा माझ्या आयुष्यातून. आई मी कुठे जाऊ? माझा जगण्याचा हक्क नको ही राहून घेऊस. तू तुझ्या जुन्या प्रियकरासोबत तोंड काय केलं अशी? मिशेल भास्कर अशी चूक करू शकत नाही. हे बघ, तुझी चूक माफ करण्याजोगी नव्हती, तरी सुद्धा मी तुला माफ करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. माझ्या जागी दुसरा कुणी असता तर तुझ्याकडे परत कधी चाल नसता. मी माणूस आहे, कुणी देव नाही. मी तुला एक चान्स दिला होता, पण आता नाही. मी जातोय आणि आता माझ्या आयुष्यात वाट बघू नकोस. कुठात रे आयुष्यभर या काळ्या कुठे अंधारात? मिशेल, मूर्खपणा करू नकोस. सोना, जर तू मला सोडून गेलास तर? वेड्यासारखं वागू नकोस. वेड तर मला त्याच दिवशी लागलं होतं ज्या दिवशी मी तुझ्यावर प्रेम केलं, फक्त तुझ्यावर. ज्या गोष्टीमुळे तू मला सोडून चाललायस ना, ती एका क्षणात संपवतो मी. माझ्या पवित्र प्रेमाचा अपमान केलेला मी सहन करू शकणार नाही, समजलं तुला? सोड मला, सोड मला. तुला काय वाटत, प्रेम फक्त तुलाच करता येत? तू आजपर्यंत प्रेमाचे अनेक रंग बघितले असेल, पण हा रंग कधीही बघितला नसेल. तू माझ्याशी कितीही प्रतारणा केलीस तरीही मी मिशेल भास्कर आज तुझा माझी पत्नी म्हणून स्वीकार करतो. आय लव यू सोना, आय लव यू. हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये. मी तुला पुन्हा विचार करायला वेळ देऊ शकतो. मी उद्या संध्याकाळच्या फ्लाईटने परत जाणार आहे. तुला हवं असेल तर तूही येऊ शकतेस, आणि जर तू हे मूल अबॉर्ट करायला तयार असेल तर मी आणखी काही दिवस इथे थांबेन. निर्णय तुला घ्यायचा आहे आणि ही शेवटची संधी असेल. गंधमय शरीरे
जेव्हा एका उबदार मिठीत झोपलेले संग, तेव्हा सांग मी कुठे होतो, तू सांग तेव्हा तू कुठे होतीस। मी त्या क्षणांच्या करायला तयार असेल तर मी आणखी काही दिवस इथे थांबेन। निर्णय तुला घ्यायचा आहे आणि ही शेवटची संधी असेल। नाही ते ऍक्च्युली तुम्हाला इथे असं अचानक बघून ऍक्च्युली आय एम स्पीचलेस। बस ना, मी तुझ्यासाठी काहीतरी आणते, बस। शहरात येऊन लोकांचं वागणं किती बदलतं। आधी सर वरून तुम्ही आणि तुम्ही वरून तू झालो। ते मी सर ऍक्च्युली इट्स ओके,
माझ्यासोबत फॉर्मल व्हायची गरज नाहीये. यू कॅन कॉल मी मिशेल. पण सांगितलं ना तुला, कॉल मी मिशेल. ओके मिशेल. तुझ्यासाठी काहीतरी आणलं होतं. काय हे? तुझं अपॉइंटमेंट लेटर. ओ माय गॉड, माझा तर विश्वासच बसत नाहीये. मला वाटलं नव्हतं की माझं स्वप्न एवढ्या लवकर पूर्ण होईल. आय मीन बस एवढंच स्वप्न होतं तुझं? मला तर वाटलं होतं की नाही ते सर, सॉरी मिशेल, मला म्हणायचं होतं की मला माझं प्रत्येक स्वप्न हळूहळू खरं होताना दिसतंय. थँक यू सो मच. थँक यू. बस तू अशीच साथ दे मला आणि मग बघ आपली स्वप्न कशी पूर्ण होतात ते. पण जर आपल्या स्वप्नांच्या आड कोणी आलं तर? मी असं कधीही होऊ देणार नाही. आय किल हिम. प्रॉमिस? प्रॉमिस. गुरुजी, या अस्थि विसर्जित करा. तुमच्या घरातून कोणी पुरुष अस्थि विसर्जन करायला आला असता तर योग्य झालं असत. आता मी तुम्हाला तुमचा मुलगा होऊन दाखवेन. अगं तू माझा मुलगाच तर आहेस, माझा मुलगा. आता जे काही करायचं गुरुजी ते मलाच करावं लागणार आहे. मिशेल प्लीज प्लीज मला सोडून जाऊ नकोस. डॉक्टर प्लीज, डॉक्टर प्लीज, मी बायवाला नको. डॉक्टर प्लीज, डॉक्टर प्लीज, मिशेल मला सोडून निघून जाईल. ओम नमो गदाधर वासुदेवाय नमः. ओम नमो गदाधर वासुदेवाय नमः. ओम नमो गदाधर वासुदेवाय नमः. ओम वैकुंठ धामाय नमः. ओम वैकुंठाय नमः. ओम वैकुंठाय नमः. ओम मृतात्माय शांति नमः. ओम मृतात्माय शांति नमः. ओम मृतात्माय शांति नमः. आता हा कपडा काढा आणि ह्या अस्थि पाण्यात विसर्जित करा. आता कलश सोडून द्या. स्वस्ती नो बृहस्पती नः धातु
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम मृतात्मभ्य शांतिभ्यो नमः, ओम मृतात्मभ्य शांतिभ्यो नमः, ओम गदोधर वैकुंठाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। मला हे मूल नकोय डॉक्टर, प्लीज अबॉर्ट। स्टॉप द अबॉर्शन। नाही मिशेल, हे काय करताय तुम्ही? पेशंट अजून पूर्णपणे बेशुद्ध पण झाली नाहीये आणि तुम्ही सर्जरी करायला निघालाय? डॉक्टर सॅम, तुम्ही एक एक्सपीरियन्स आणि जबाबदार डॉक्टर आहात, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती। पेशंटच्या मेंटल स्टेटचा विचार का नाही केला तुम्ही? प्लीज, पेशंटच्या मेंटल स्टेटस मुळेच। पेशंटच म्हणत होती की लवकरात लवकर तिचं अबॉर्शन करायचंय। एवढ्या लवकर की ती बेशुद्ध होण्याची पण वाट पाहावीशी नाही वाटली तुम्हाला? काय कॉन्स्पिरसी ही, काय षडयंत्र आहे हे? मला ह्याचे पूर्ण रिपोर्ट्स हवेत। कोणाच्या परमिशनने तुम्ही हे ऑपरेशन करताय? आय एम सॉरी टू से डॉक्टर दिव्या, हे अबॉर्शन आम्ही डॉक्टर विशालच्या परमिशनने करतोय। काय, डॉक्टर विशाल? नो एक्सक्यूजेस, पेशंटला आत्ताच्या आत्ता वॉर्डमध्ये शिफ्ट करा। आणि मला इन्फॉर्म करा। नर्सिंग होम सातत्याने नुकसान झेलते आणि तुम्ही ही गोष्ट मला आज सांगताय? हे असं चालत राहिलं तर काही दिवसांनंतर सॅलरी कसं देणार आपण? कोण देणार मिस्टर यादव? तुम्ही देणार की मी? आई एम सॉरी सर, मी तुम्हाला सांगणारच होतो। शट अप मिस्टर यादव, शट अप फॉर हेवन सेक। डॉक्टर विशाल बोला। डॉक्टर विद्याने शोना मालाकरचं अबॉर्शन थांबवलं। मिस्टर यादव तुम्ही जा आणि हा काय गोंधळ आहे ते फाइंड आउट करा आणि झालेलं लॉस कव्हर अप करण्याचं सोल्युशन ही तुम्ही शोधा। गो, जस्ट गो। सर मला तुमच्याशी काहीतरी बोल। यादव प्लीज गो। डॉक्टर विशाल, शोना मालाकरच्या अबॉर्शनला परमिशन तुम्ही दिली होती? डॉक्टर दिव्या, शोना मालाकरचं अबॉर्शन थांबवण्याची परमिशन तुम्ही दिली होती? हो, अबॉर्शन मीच थांबवलंय। कारण की? कारण ती तुमची फ्रेंड आहे। हो, शोना माझी फ्रेंड आहे आणि तिचे माझ्यावर खूप उपकार आहेत। डॉक्टर दिव्या, मी तुम्हाला विचारू शकतो का की तुम्ही या हॉस्पिटलमध्ये कशासाठी काम करता? विशाल, म्हणजे एक डॉक्टर या नात्याने की नाती निभावण्यासाठी? कूल डाऊन विशाल, तुम्ही राईचा पर्वत करताय। राईचा पर्वत तर तुम्ही केलाय दिव्या। एका डिक्टेटर प्रमाणे एका ऑपरेशन थिएटर मध्ये जाता काय आणि ऑपरेशन थांबवता काय? हा देखील विचार केला नाही की हे केल्यानंतर माझे इम्प्रेशन या हॉस्पिटल मध्ये काय उरेल? डॉक्टर विशालचा काय मान राहील? आय एम सॉरी विशाल, माझा हा उद्देश मुळीच नव्हता। शोना मेंटली अबॉर्शनच्या अवस्थेत नव्हती म्हणून हे अबॉर्शन थांबवावं लागलं। आय एम रिअली सॉरी, सॉरी टू डिस्टर्ब यू मॅम। पेशंट शोना मालाकरला दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलंय।
तुझ्यासमोर हात सोडते आस्था, प्लीज. वेळ लागलाय का तुला? एक मैत्रीण असूनही हे काय करतेस तू? काही असो, मी तुझ्या हिमतीला सलाम करतो. आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये जे कोणीही करू शकलं नाही ते तू करून दाखवलंस. शाबास शाबास शोना मालाकार. काय करू? मस्ट चूज द बेस्ट वे. घे गिफ्ट, खास तुझ्यासाठी आणली होती.